केदारनाथ क्रीडा मंडळ कोयनावेळ यांच्या वतीने 24व्या वार्षिक समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुक्यातील घोट कॅम्प येथे केदारनाथ क्रीडा मंडळ यांच्या वतीने दरवर्षी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे या स्पर्धेचे 24वे वर्ष आहे. 3 आणि 4 डिसेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले की केदारनाथ मित्र मंडळ तरुणांमध्ये सामाजिक आध्यात्मिक संस्कारासह क्रीडा संस्कार रुजवण्याचे काम करीत आहे. ही आपल्या आधीच्या पिढीची देणगी असून त्याच्या आधारे पुढच्या पिढीचा उत्कर्ष होत आहे, असे गौरवोद्गार काढले. केदारनाथ क्रीडा मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो. 24 वर्षाची आपल्या सर्वांची वाटचाल आहे आणि या गेल्या 24 वर्षामध्ये सगळ्यात मोठी अचीवमेंट जर आपली काय असेल तर आपल्यातली खेळाडू वृत्ती, ती आपण 24 वर्ष जागरूक ठेवली की ज्याच्या आधारे अनेक मोठी मोठी सामाजिक कार्य उभी राहिली आहेत. आपण कोयना प्रकल्पग्रस्त ज्या वेळेला इथे आपण आलात त्यावेळेला अनंत अडचणी आपल्या आधीच्या पिढीच्या समोर असतात. त्या सगळ्या अडचणींवरती मात करत इथं स्वतः स्थिर समोर झाले, आपल्या पुढच्या पिढीला शिक्षण दिलं, इतकं चांगलं भव्य मंदिर, सामाजिक संस्कार आध्यात्मिक संस्कार हे आपल्या मनावरती त्यांनी रुजवलेत आणि त्याचबरोबरीनं हे क्रीडेचे संस्कार देखील त्यांनी आपल्यावरती रुजवलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आधीच्या पिढीची देणगी आपल्याला की ज्याच्या आधारे आपण पुढच्या पिढ्यांचा उत्कर्ष होतोय, उद्धार होतोय. मी निश्चितपणानं आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आज पारितोषिक वितरणासाठी मला थांबायचं होतं. मी स्वतः ज्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे त्या नाट्य परिषदेनं महाराष्ट्र स्तरावरची राज्य एकांकिका स्पर्धा भरवली आहे, ज्याचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा हा आता पनवेल या ठिकाणी संपन्न होतोय. त्यामुळे मी विनंती केली आयोजक सहकाऱ्यांना की मला आधी येऊन शुभेच्छा देऊन जाऊ द्या, त्याला आपण परवानगी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. स्पर्धेला शुभेच्छा देत असताना पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे, ती आपली रुपेरी झळाली या स्पर्धेला कायम राहू आणि त्या माध्यमातून नवनव्या तरुण खेळाडूंना आपला परफॉर्मन्स सुधारण्याची, राज्य पातळीवरती आणि वरच्या पातळीवर नेण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं मिळत राहू या माझ्याकडून आपल्या सर्व सहकाऱ्यांच्याकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या या उपक्रमाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष भोईर, भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका ग्रामीण मंडळ चिटणीस नवनाथ पाटील, भाजप युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष नितेश पाटील, मंडळाचे अध्यक्ष दीपक कदम, उपाध्यक्ष विघ्नेश कदम, सचिव संतोष कदम, रवींद्र कदम, खजिनदार सुभाष कदम, प्रकाश कदम, विजय कदम यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.